केएमएस न्यूज स्पंदन मरान से नाते अपुलकी से। नमस्कार, केएमएस न्यूज मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी 11 ऑक्टोबरच्या भारत बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचे आवाहन। साई मोबाईल मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त ग्राहकांना मोबाईल खरेदीवर मिळणार आयफोन जिंकण्याची देखील संधी। आणि चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक फटकेबाजी। सविस्तर बातम्या जाणून घेऊया या छोट्याशा ब्रेक नंतर। श्री शिवशंकर ज्वेलर्स, शुद्धता आणि विश्वासाची परंपरा जपणारं कराड मधील गॅरंटेड दागिन्यांचं माहेर घर। मन प्रसन्न करणारे सुसज्ज दालन आणि मन मोहवणाऱ्या दागिन्यांच्या नयनरम्य कलाकृती अनुभवण्यासाठी श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या भव्य शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या। नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं, नातं स्वच्छ निर्भय सोन्यासारखं। श्री शिवशंकर ज्वेलर्स, गोदावरी प्लाझा, हेड पोस्ट ऑफिस शेजारी, शनिवार पेठ, कराड। ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने 11 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या भारत बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले आहे। 11 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत बंदचं आवाहन सगळ्या भारतातल्या नागरिकांना केलेलं आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने देखील महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे। लखीमपूर उत्तर प्रदेशमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये शेतकरी काही कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते आणि देशाचे गृहराज्यमंत्री यांच्या चिरंजीवानी गाडीखाली जवळपास 8 शेतकऱ्यांना चुरडलं आणि त्यांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, याचा निषेध करण्यासाठी आपण भारत बंद महाराष्ट्र बंदचं आवाहन सगळ्यांना करत आहोत। आणि जोपर्यंत देशाचे गृहराज्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांचा मुलगा ज्या ह्या सगळ्या इन्सिडेंटमध्ये इन्वॉल्व आहे त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही आणि त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी हे आपण भारत बंद आणि महाराष्ट्र बंद करत आहोत। तर महाराष्ट्रातील मी सगळ्या नागरिकांना नम्र विनंती करतो की या बंदला आपण सगळ्यांनी सहकार्य करूया आणि त्या शेतकऱ्यांना आपण श्रद्धांजली वाहूया। कराडमधील साई मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ग्राहकांना आता मोबाईल खरेदीवर दररोज आयफोन जिंकण्याची संधी व 5 लाखांपर्यंत ऍक्सिडेंटल विमा मोफत मिळणार आहे। खास नवरात्र उत्सवानिमित्त ही ऑफर ठेवण्यात आली आहे। नवरात्र उत्सवानिमित्त कराडमधील यशवंत हायस्कूलच्या चौकामध्ये असणाऱ्या साई मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खास नवरात्र उत्सवानिमित्त ग्राहकांना मोबाईल खरेदीवरती विविध ऑफर ठेवण्यात आले आहेत। नवरात्र उत्सवानिमित्त बजाज फायनान्सवरती मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज ॲपल व सॅमसंगचे स्मार्टफोन देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे। मोबाईल खरेदीवरती ग्राहकांना ॲक्सिडेंटल विमा देखील मिळणार असून तेव्हा या ऑफरचा लाभ घेण्यासाठी व दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोबाईल खरेदी करण्यासाठी साई मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सला अवश्य भेट द्यावी असं आवाहन साई मोबाईलचे वैभव थोरात यांनी केलं आहे। नमस्कार, साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये खास दसऱ्यानिमित्त विविध प्रकारचे ऑफर्स आपण उपलब्ध केलेले आहेत। आपल्या खास कस्टमरसाठी 1000 कॅशबॅकपासून 5000 ते 8000 कॅशबॅकपर्यंत आपण ऑफर्स ठेवलेले आहेत। तसेच विविध मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट 10%, 20%, 50% आपण मॉडेल्स मोबाईल्सवरती डिस्काउंट दिलेले आहेत। तसेच बजाज फायनान्सच्या ग्राहकांसाठी एक खास आनंदाची गोष्ट म्हणजे बजाज फायनान्सवरती ज्या मोबाईल खरेदी करतात त्याच्यामध्ये तुम्हाला रोज लकी कस्टमरसाठी एक सॅमसंगचा एक अँड्रॉईड आणि आयफोन असे दोन मोबाईल तुम्हाला बजाजकडून तुम्हाला ऑफर्स दिलेले आहेत। लकी ग्राहकांना तो रोजमध्ये ऑफर्समध्ये मिळणार आहे। तसेच बजाज फायनान्सवरती मोबाईल खरेदी केल्यानंतर तुम्हाला 5 लाखापर्यंत ॲक्सिडेंटल विमा इन्शुरन्स हा मोफत दिला आहे। तरी दसऱ्यानिमित्त साई मोबाईल्स लिडर्समध्ये ज्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स दिलेले आहेत त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा। आपला पत्ता आहे यशवंत हायस्कूल, शनिवार पेठ, कराड। सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते झाले। यावेळी उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली।
सिंधुदुर्ग इथल्या बहुचर्चित चिंपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मंत्री व मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे ऑनलाईनच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. माझ्या जीवनातील अतिशय एक आनंदाचा क्षण म्हणा, दिवस म्हणा, आजचा आहे. अशा क्षणी कोणतेही राजकारण करू नये असं मला वाटत होत. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिपी विमानतळ उडणारं विमान डोळे भरून पाहव या स्तुत्य हेतूने मी इथे आलेलो होतो आहे. विमानतळ पाहिला, विमानं पाहिली, तीन तीन विमानं पाहिली, फार बरं वाटलं, आनंद वाटला. आणि तसंच मी मंचकावर, मंचकावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबी भेटले, काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले, मी एक शब्द ऐकला. असून मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा, मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला जिल्ह्यात 90 साली मी आलो आणि माझ्या जिल्ह्याची स्थिती पाहिल्यानंतर मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा. आता मी केला, मी फक्त सांगतोय ज्याला लोक ठरवतील कोणी केला, लोकांच्या संपर्कात कोण, अडी अडचणीला कोण, आजारी पडलं तर कोण पैसे देतं, कोण हॉस्पिटलला घेऊन जातात, कोण कोण बिल भरतं, इथून ते लिलावती पर्यंत, अगदी लोकांना माहिती आहे प्रत्येक माणसं. उद्धवजी, हे सर्व साहेबांच्या प्रेरणेतून मला, मी आत्मसात केलं आणि त्याच अंमलबजावणी मी इथे करत होतो. 80-90 लाख रुपये जिल्ह्याला यायचे, ते 100 कोटीच्या तुलनेत येऊ लागले. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आता जे बनलंय ना, याला कारण नारायण राणे, दुसऱ्याचं नाव तिथे जवळपास येऊ शकत. मी जनसामान्यांसाठी काम करणं हे करणं मला आवश्यक आहे. माननीय उद्धवजी, एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. माझ्याकडे एक कागदपत्र, एक फोटो आहे. ह्याच जाग्यावरून मी आणि प्रभू भूमिपूजन करायला आलो 15 ऑगस्ट 2009. त्यावेळेला समोरच्या बाजूला आंदोलन होत होत, फोटो आहेत. जमून घेऊ देणार नाही, एक्विशन करू देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. नुसतं विमानतळापुरतं साहेब नाही, रेडी बंदर आपल्या त्यावेळेच्या राजवाडीत मी मंजूर केलं. अद्याप होत आहे, किती विरोध, कोण करतं विचारा, कोण करतं? मी नावा घेतलं तर राजकारण होईल, महिन्याला कोण जाऊन उभं राहतं आणि काम अडवत? काय झालं हो, शिवड कोणी कॅन्सल केलं? कोण तिथे तोंडवलेलं आंदोलन करत होत आज स्टेजवर? अहो भांड काय फोडायचं, किती फोडायचं? तुम्ही समजता तसं इथे नाहीये, तेव्हा होत, आज नाहीये. आणि म्हणून परिस्थिती बदलते. मला काही म्हणायचं नाही तुम्हाला, फक्त तुम्ही आलात मला बरं वाटलं, आनंद वाटत. कोणाला पाणी उद्या, इथेही पाणी नाहीये एअरपोर्टला. आज हे वीज लाईन नाही टाकणार, सबस्टेशन नाही, 34 कोटीचा रस्ताही नाही, कसला विकास? विमानतळ झाला हो, उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? ते खड्डे पाहावे गाडीतून घरी जाताना. साहेब, विमानतळाचं तुम्ही उद्घाटन करण्यापूर्वी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी MIDC ने करायला पाहिजे. मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र भास्कर गेले आणि दुसरे आले, कळलंच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत माईक घेतात, म्हणलं हा कार्यक्रम कोणाचा आहे? MIDC चा आहे, मस्कर साहेबांचा आहे, काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा, कोणच आहे? काय चाललंय हो, काय प्रोटोकॉल, काय एक का, म्हणजे मला कळत नाही. मस्कर साहेब, आपण राजीनामा का, कंपनी विकली? नेमाने करा जे करायचे, मान सन्मान जनता देईल हो,
माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं नाही आवडलं. आणि खोटं बोलणारा साहेबांकडे थारा नव्हता. मी म्हणत नाही कोणाला जवळ काळा जवळ करू नये, हा तुमचा प्रश्न आहे. सगळं तुम्हाला ब्रीफ होत आहे, माहिती मिळते आहे, खरी नाही एवढंच म्हणे, खरी नाही, खरी नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात एवढीच माहिती गुप्तपणे कोणाला तरी अपॉइंट करा आणि घ्या माहिती. आजचा क्षण हा मला वाटतं आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी, मी तुमचं खास अभिनंदन करतोय, कारण तुम्ही इतकं लांब राहून सुद्धा मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो, माथेचा एक संस्कार असतो, आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणे, कारण अनेक झाडं उगवतात त्यात काही बाबळीची असतात काही आंब्याची असतात. आता बाबळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू, झोपावं लागतं, झोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे, कारण शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. स्वतः अनेकदा मी इकडे म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते ह्या सिंधुदुर्गामध्ये कोकणवासियांच्या समोर नतमस्तक झालं ते शिवसेना प्रमुख. कोणी काय केलं कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावरती बोलायचं तर खूप बोलता येईल, बोली नाही कदाचित, पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचं वैभव, ही जी संपन्नता आहे ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे, आणि त्या सुविधांमधला सगळ्यात मोठा भाग असतो तो विमानतळाचा, आणि त्या विमानतळाचं आज लोकार्पण झालेलं आहे. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. बाकीच्या गोष्टी आदित्यने व्यवस्थित सांगितलेल्या आहेत, पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखीन वेगळं असतं, त्याच्याबद्दल मी काय नंतर बोलेन. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे माहिती कोणीतरी द्यावी, माझा समज असा आहे की निदान सिंधुदुर्ग तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे, नाही कोणतरी बनर मीच बांधलं. म्हणजे कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतलेली आहे, जशी आपण एक गरुड झेप म्हणतो हवेमध्ये घेतात, भरारी घेतलेली आहे, त्याची खरी सुरुवात ही आज झालेली आहे. आणि हेही खरं आहे की याच व्यासपीठावरती जवळपास महाराष्ट्रातल्या प्रमुख सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत, म्हणूनच मला वाटतं अलायन्स विमान आहे की काय कळत नाही, सगळ्यांचा अलायन्स आहे, एकत्र विकासासाठी अलायन्स आहे. आणि हे सगळं सुंदर चालू असताना असं म्हणतात की एखादी चांगली गोष्ट असेल तर नजर लागू नये म्हणून एक काळा टिट्टा लावावा लागतो, ती लावणारी काही लोक आहेत. एक गालबोट लागू नये म्हणून काळा टिट्टा लागतो. नारायणराव आपण म्हणाला ते खरं आहे की बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही, ती शांत आहे, संयमी आहे, म्हणून सरासर्वदा भयभीत होऊन काहीतरी करेल अशी अजिबात नाही, ती मर्दा आहे. आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे, आणि म्हणूनच खासदार विनायक राऊत इकडे निवडून आलेला खासदार म्हणून उभे आहेत, मला त्यांचा अभिमान आहे. आणि हेही खरं आहे की बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं, अजिबात नाही, एक क्षण सुद्धा नाही, आणि अशी खोटं बोलणारी कोण लोक होती त्यांना तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल, पण सत्य बोल, खोटं बोलणं मला परवडणार नाही, खोटं बोलतो गेट आउट, हे दाखवलेलं आहे त्यांनी करून. त्याच्यामुळे मला ते इतिहासामध्ये जायचं नाही आहे. आपण आज केंद्रामध्ये मंत्री आहात, लघु का असेना सूक्ष्म का असेना, पण मोठं खातं तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्राला तुम्ही नक्की करून द्याल ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि जाता जाता
विकासामध्ये कुठेही मी पक्षभेद आणत नाही। मला आठवतंय, तुम्हाला आठवत नसेल, पण तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला मी दुसऱ्या क्षणाला सही केली, कारण जनतेचं कार्य आहे। तिकडे मी कोतेपणा आणू इच्छित नाही। कोणी विरोधक हा काय असतो, विचाराला विरोध ठीक आहे, पण पेढ्यातला गोडवा हा दाखवावा लागतो, अंगी बांधवावा लागतो। आणि म्हणून तर म्हणतात तिळगुळ घे आणि गोड बोल। असो, मला जास्त काही बोलायचं नाही कारण ही काही जाहीर सभा नाही। आणि आता पाहूयात श्री शिवशंकर ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजार भाव। सोने 24 कॅरेट 47,400 रुपये, 22 कॅरेट 44,100 रुपये आणि चांदी प्रति किलो 62,800 रुपये। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी 11 ऑक्टोबरच्या भारत बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचे आवाहन। साई मोबाईल मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त ग्राहकांना मोबाईल खरेदीवर मिळणार आयफोन जिंकण्याची देखील संधी। आणि चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक फटकेबाजी। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता। तोपर्यंत पाहत राहा KMS न्यूज। स्पंदन मनांचं, नातं आपुलकीचं। KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे।